निप्पाणी येथे महामानवाला विविध संघटनेकडून अभिवादन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर सर्व भीम अनुयायांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आता बहुजन समाजाचे हित साधायचे असेल तर पुन्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार नाहीत, तर स्वतःचे कल्याण स्वतः केले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल प्रधान यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील नगरपालिका आवारातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी विविध संघटनेच्या माध्यमातून 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा या टीमकडून बौद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत संतोष मेस्त्री तर प्रास्ताविक राहुल शितोळे यांनी केले. पुढे बोलताना प्राध्यापक प्रधान म्हणाले, सर्व भीम अनुयायांचे गट पक्ष जात भेद बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत व समाज निर्मितीची गरज असल्याचे सांगितले. डबक साचलेले आहेत, ते डबक फोडून एखादा मोठा झरा तयार करून, नदी तयार करून समुद्र असा मोठा झाला पाहिजे असे बाबासाहेबांचे एवढे विचार चांगले आम्हाला समजत असले तरी आपण का करत नाही? आपण कुठे कमी पडतो की आम्ही मूर्ख आहोत का? खरोखर असं मला जे वाटतंय, आमच्या समाजाची आम्ही प्रगती करत नाही म्हटलं तर आम्ही मूर्खच आहोत असं मला तरी वाटतंय. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आज पाने सरांनी आम्हाला भेटून ही जी सभा ऑर्गनाईज करायला सांगितली त्यांचे धन्यवाद पहिल्यांदा करतो. आणि निप्पाणी आणि निप्पाणी भागातील नव्हे ऑल ओव्हर इंडियातील प्रत्येक आंबेडकरी चळवळीतला माणूस हा एकत्र आला पाहिजे. बाबासाहेबांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना घेऊन काम केलं तरच आपलं उन्नती प्रगती होईल असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि धम्माचं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी धम्माचं आचरण करतो, 22 प्रतिज्ञांचं पालन करतो. आणि म्हणून मला बोलण्याचा पण अधिकार आहे की आपला समाज सगळा एकत्र आलाच पाहिजे आणि आज ना उद्या तू एकत्र येईल. आणि त्यासाठी आमची भारतीय बौद्ध महासभा तर ग्राउंड लेवलला जाऊन काम करत आहे. खेड्यापाड्यात बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यात तालुक्याला जाऊन आम्ही पोहोचलेलो आहोत. हा मला अभिमानाचा आणि गर्वाचा विषय वाटतो, कारण की मला माझी टीम फार चांगली भेटलेली आहे. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव तराळ, वंचित बहुजन आघाडी निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, रयत संघटना चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार, रेखाताई कांबळे आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलून अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. त्यांनी जो पूर्ण आयुष्याचा जो त्रास सहन करून घेतला, जो त्रास सहन करून केल्यानंतर आज बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यासाठी जी काय बाबासाहेबांचा समय जमा हे बघून त्यांना दुःख झालं असत, कारण बाबासाहेबांनी त्यांच्या विरोधीवर संघर्ष केला, त्यांच्या सोबत जाणारी पिढी आज डबटकीत आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या विरोधात चळवळ करून परिवर्तन घडवलं, त्यांच्या सोबत कधी जाणारी ही पिढी सध्या सोबत त्यांना दिसायला गेली. मी हे देश एक पिक्चर बघितलं होतो, तुम्ही जर कोणतं बघितलं असाल तर तुमच्या आठवणीत येईल की त्यामध्ये शक्ती कपूर महात्मा गांधीजींच्या उपोषणाला एक मोर्चा काढून जात होता आणि स्टेजवर चटल्या चटल्याबरोबर महात्मा गांधींनी आपल्या हातातली काठी त्या शक्ती कपूरच्या डोक्यात घातली. त्याला वेगवेगळ्या फुटलेल्या ज्या फांद्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या फांद्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत. त्याचं मूळ आंबेडकरी विचार झाला आणि त्यामुळं सोबत या म्हणण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर ही प्रेरणा घेऊनच प्रत्येक जण काम करत आहे. त्यामुळं माझं काम श्रेष्ठ, इतरांचं काम
म्हणजे कनिष्ठ अशा प्रकारच्या मनोभावनेमध्ये राहू नका. मला या ठिकाणी खरोखरच कौतुकास्पद वाटते. भारतीय बौद्ध महासभा आज सकाळी संपता सैनिक दलानं जो कार्यक्रम आयोजित केला रिपब्लिकन माध्यमातून त्या ठिकाणी अविनाश अण्णा आहेत. गेली 35 वर्ष आम्ही या मुवमेंटमध्ये अविनाश अण्णा साक्षीदार आहेत, आयन बेग सर साक्षीदार आहेत, डॉक्टर अच्युत माने साक्षीदार आहेत. 35 वर्ष आम्ही काम करतो. केवळ कुठेतरी एखाद्या धोत्र्याच्या पुलासारखं पूल आलं आणि या ठिकाणी आपलं दर्शन दाखवलं असं नाही आहे. त्या पाठीमागे एक विचार मला काय म्हणायचं आहे याच्या पाठीमाग, या सर्वांचं काम चांगलं आहे आणि चांगलं असताना तुम्ही चांगलं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही एक विजन घेऊन काम करायला आहे. आणि दुसरी गोष्ट, महासमाजाकडे कुठलाही जातीय व्यवसाय नसल्यामुळे महासमाजातले लोक भर 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 शिकत गेले आणि रिझर्वेशन मधून मिळालेल्या नोकऱ्या सगळ्या एक अशी परिस्थिती निर्माण झाली की सर्व दलित समाजामध्ये महासमाज हा शैक्षणिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं प्रगत होत गेला. परिवहन दिन साजरा करून कमी संविधान दिन साजरा करून आपली ताकद कळणार नाही. हे करणं तर काळाची गरज आहे. हे सगळं करायलाच पाहिजे. आपल्याला जयंती करायला पाहिजे, महापरिवहन दिन साजरा करायला पाहिजे, संविधान दिन साजरा करायला पाहिजे. मात्र तो कशासाठी करायला पाहिजे हे पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना कुठल्या जातीसाठी किंवा कुठल्या धर्मासाठी किंवा कुठल्या पक्षासाठी लिहिली नाही. ती घटना अशासाठी लिहिली, अखंड भारतातील सगळ्या आमच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवायचा पहिला जर अधिकार कोणाला दिला तर तो बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने दिला. आणि तो कोणता अधिकार दिला तर तुम्हा आम्हाला सर्वांना मतदान करायचा जो अधिकार दिला तो बाबासाहेबांच्या घटनेने दिला हे प्रामुख्याने आपण विचार केला. आणि तो मताचा अधिकार का दिला, तो मताचा अधिकार गुप्त का ठेवला, कारण आपल्याला कोणाच्या विचाराला आणि कुठल्या पद्धतीचं मत टाकायचं आहे म्हणून त्यावेळी सुद्धा दूरदृष्टी ठेवून गुप्त मताचा अधिकार. यावेळी या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, दलित क्रांती सेना, भीम गर्जना युवक मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, रयत शेतकरी संघटना, भीम संदेश युवक मंडळ, MIM यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गायकवाड यांनी केले. तर आभार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव महेश धमरक्षित यांनी मानले.